निधी जरी बेरीज केला तरी ह्या निधीची बरोबरी होऊ शकत नाही असा इतिहास ज्यांनी घडवला असे आपले लाडके खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब या ठिकाणी दस्तूर खुद्द हजर झालेले आहेत आणि त्यांच्या हस्ते या रस्त्याचं भूमिपूजन आणि बरेच असे सर्व पदाधिकारी संघटनेचे आणि आमचे राजूदादा पाटील आमदार हे सुद्धा उपस्थित आहेत. तेव्हा मी त्यांना विनंती करेन आपण सेफल वाढवून आणि या भूमिपूजनासाठी आपण यायचं आहे लगेच. सुजय पाटील आपण देखील या शिंदे आलेले आहेत. आमचे आमदार राजू पाटील साहेब आहेत, आमचे जिल्हा प्रमुख उपाजी लांडगे साहेब आहेत, त्याचबरोबर महेशजी पाटील याच ठिकाणी आहेत, त्याचबरोबर राजनजी मोरे आहेत, दीपेशजी म्हात्रे आहेत, एकनाथ मामा आहे, गजानन आहे, त्याचबरोबर अर्जुन शेठ आहे. अर्जुन शेठ सर मी खूप खूप इथे कौतुक करतो की जे काय आपण त्या सगळ्या गोष्टी कार्यक्रमांसाठी माझ्या मतदारसंघामध्ये खासदार साहेबांनी वेळ दिली वेगळ्यात वेळ काढून त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. मला आता नागपूरला जायचं आहे, आमचं अधिवेशन चालू झालं आहे त्यामुळे तुमच्या सोबत पुढे येत नाही, आम्हाला रजा द्यावी अशी माझ्या मतदारसंघातले कार्यक्रम संपलेले आहे. एकच विनंती होती साहेब की ते जे बोलले की गावात छोट्या याच्यात आपली कामं दिसत नाही, तर माझी एक तुम्हाला विनंती आहे की केडीएमसीने आमच्या गावांमध्ये काहीच केलेलं नाही आहे. तर तुम्ही एवढा निधी दिला तुम्ही, तर आमच्या 18-20 गावं आहेत, 27 गावं, त्याच्यात काही गावाचा सर्वे करून त्यांना जर तुम्ही 4-5 कोटी जरी आतले रस्ते करायला दिले ना तरी आमची गावं चांगली होती अशी. तर ती जरा तुम्ही करतो त्याला आणि तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो, धन्यवाद. नक्कीच आपण 27 गावांसाठी, 27 गावांचं असं झालंय की 27 गावांमध्ये काही लोकांना महानगरपालिकेच्या बाहेर पाहिजे, काही लोकांना महानगरपालिकेमध्ये पाहिजे, अशा ह्या परिस्थितीमध्ये आहे ना. या 27 गावांचा मला वाटतं तिकडच्या रहिवाशांवरती नेहमीच एक वेगळ्या प्रकारे जो आहे तो अन्याय होत चाललेला आहे आणि त्या ठिकाणी जे आहे त्याही गावांचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून. म्हणूनच एवढे मोठे मोठे आपण रस्ते घेतले, मोठे रस्ते घेतले की आतमधले रस्ते आपोआप होतात, त्या ठिकाणी आपण आपोआप आतमधला ज्या काही निधी आहे, जो काही निधी लागणार आहे छोट्या मोठ्या रस्त्यांसाठी तोही आम्ही आमदार साहेब देऊ काय, त्याच्यामध्ये सगळ्याच आपल्याला विकास करायचा आहे, टोटल विकास. आता 360 कोटी रुपये दिले तर 5 कोटी कुठे आहे? गेले गेले होते. धन्यवाद.